राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलाय दिवाळीपूर्वी दिवाळी पूर्वी राज्यात निवडणुका होत आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पुण्यात आठ जागा लढवण्याचा निर्णय घेतला यातील राष्ट्रवादी काँग्रेस चार तर काँग्रेस तीन तर एक जागा मित्रपक्ष लढवणार आहे पुण्यातील हडपसर पर्वती खडकवासला वडगाव शेरी या जागांवर राष्ट्रवादी लढणार आहे तर शिवाजीनगर कसबा कॅन्टोनमेंट या जागा काँग्रेस आणि कोथरूडची जागा मित्रपक्ष लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी अजित पवारांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधलाय सद्यस्थितीत शिक्षणाचा खेळ खंडोबा झालाय सध्याच्या सरकारनं ठरवलेले शैक्षणिक धोरण चुकीचं आहे शेतकरी कामगारांची फसवणूक झालीय सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसतोय ज्यांना महागाईचा फटका बसलाय त्यांनी पेटून उठावं असंही अजित पवार म्हणाले गेल्या पाच वर्षात अडीच लाख कोटींचं कर्ज आहे त्यामुळे राज्य कर्जबाजारी जा झालंय असंही ते यावेळी म्हणाले तसेच आम्ही समविचारी पक्षांशी चर्चा करतोय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी झोकून द्यावं असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे पुणे शहरातला कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कुठं कमी पडणार नाही याची मला खात्री आहे विश्वास आहे त्यासाठीच खऱ्या अर्थाने हा मेळावा आहे आणि त्याच्यामुळे मेळाव्याला अतिशय कमी काळात काल मी चेतन आणि काही शहरातले सहकारी बसलो होतो आणि त्याच वेळेस त्यांना सांगितलं की आपण उद्याच्याला एक वाजता इथला मेळावा घेऊ पाच वाजता पिंपरी चिंचवडचा घेऊ काहींनी मला सांगितलं की हा मेळावा घेत असताना आपण अमोल मिटकरींना बोलवलं शेख सुभान अलींना बोललं तर ख फार चांगलं होईल आणि हे करत असताना लगेचच मी त्यांना सांगितलं वास्तविक काल ते आपल्या आपल्या भागामध्ये एक जण मराठवाड्यामध्ये एक जण विदर्भामध्ये जाणार होतं पण त्यांनी देखील पुण्यामध्ये पक्षाचा कार्यक्रम म्हणल्यानंतर त्यांनी ताबडतोब येण्याचं कबूल केलं आणि त्यांचे विचार आज आपण सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ऐकले राष्ट्रवादीचे आज पदाधिकारी कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम करतायत आपली भूमिका मांडतायत पक्षाची भूमिका मांडतायत सरकारची गेल्या पाच वर्षाचं अपयश हे लोकांच्या समोर सा सांगण्याचा प्रयत्न करतायत वक्ता म्हणून एकंदरीत विषयावर त्यांचं असणारं प्रभुत्व आणि समाजातल्या अठरा पगड जातीला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांच्यामध्ये असणारी मनापासूनची भावना ही आपण सगळ्यांनी पाहिली नवीन नवीन कार्यकर्ते याच्यातनंच निर्माण होत असतात याच्या आधी तुम्ही कधी ह्या दोघांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर पाहिलं नाही परंतु डॉक्टर अमोल कोल्हेंच्यासारखा एक सहकारी आपल्याला मिळाला खासदार म्हणून ते निवडून आले मी एक सांगतो कार्यकर्त्यांना कुणाची मक्तेदारी नसते कधी कुठं खचून जाऊ नका कधी त्या ठिकाणी भिवू नका कधी त्याच्यामध्ये नावमेद होऊ नका आपण जर आपलं ध्येय उराशी बाळगलं तर ते ध्येय गाठण्याच्या करता समाज आपल्या पाठीशी उभा राहतो हे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सगळ्यांनी आजपर्यंत अनुभवले